सोलापूर महानगरपालिका महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीने राज्याच्या नगरविकास खात्याने नव्या आकृतीबंधला मंजुरी दिल्याने सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी शिवशंकर यांचा सत्कार केला. यावेळी युनियनचे अध्यक्ष कामगार नेते सदाफुले यांनी मनोगत व्यक्त करताना आमदार प्रणिती शिंदे यांचे आभार मानले. कायम झाले पाहिजे आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे. त्या अनुषंगाने गेली अनेक वर्ष आम्ही मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील किंवा राज्याचे नगर विकास मंत्री असतील किंवा पालकमंत्री असतील आणि सगळ्यांना आम्ही निवेदन दिली होती. त्या अनुषंगाने आम्ही 24 तारखेला आमदार माननीय प्रताप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कामगार मेळा आयोजित केला होता. त्या कामगार मेळ्यामध्ये लोकप्रिय आमदार माननीय प्रताप शिंदे यांनी घोषित केलं होतं की आकृतीबंदी हा विषय आपण लवकर मंजूर करून घेऊ. त्या अनुषंगाने त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब तसेच नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याशी फोनवर चर्चा करून समक्ष भेटून त्यांना निवेदन देऊन आणि आकृतीबंदीविषयी त्यांची चर्चा करून आकृतीविषयी त्यांनी मंजूर करून घेतलेला आहे. यावेळी नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियन पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीचं कौतुक करून अखेर कर्मचाऱ्यांना आमदार प्रणिती शिंदे यांच्या माध्यमातून न्याय मिळवून दिल्याबद्दल अध्यक्ष सदाफुले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले. प्रकरण आहे, आमच्या अध्यक्षांना फोन करून काहींना सांगितलं, काही जो प्रस्ताव तयार केलेला आहे तो शासनाकडून प्रस्ताव आल्यानंतर आयुक्तांनी मान्य करावा असं मी ऐकतोय. आयुक्तामध्ये शासनाकडे आले आणि मान्य करून हे एक आनंदाची गोष्ट आहे. कामगार वर्गामध्ये महापालिकेच्या लोकांच्या अनेक समस्या दूर करतात. महापालिकेचे कर्मचारी सुद्धा अधिकारी सुद्धा त्यांच्यावर फार मोठा अन्याय होत होता. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियननी हे पुढाकार घेऊन हे यांचा पूर्ण मार्गी लावल्या. त्याबद्दल मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो की आपण असंच कामगारांसाठी लढत राहा. यावेळेस ट्रेड युनियनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.